या कमाल करताय तुम्ही, कशाला उगाच मला हाक मारायची ना, मी आले असते. अहो आम्ही हाक मारायच्या आधीच मदतीला धावून आलाय तुम्ही. आज माझा रोहित आहे ना तो तुमच्यामुळे. असं नका म्हणू, हे सगळं देवाच्या कृपेने झालंय. ते तर आहेच हो, पण तुम्ही अगदी देवदूतासारख्या धावून आलात. रघुनी सांगितलं मला सगळं. रोहित खूप जखमी झाला होता, अगदी मृत्यूच्या दारात जाऊन पोचला होता. तेव्हाही आणि आताही अहो किती धावपळ करताय तुम्ही त्याच्यासाठी. रोहितला नवा जन्म मिळाला ना तो केवळ तुमच्यामुळे. हवं तर तुम्ही निमित्त ठरलात असं म्हणूया आपण. खर तर मी वेगळ्याच गोष्टीला निमित्त ठरले, ह्याची खंत मला आयुष्यभर राहील. तुम्हाला सगळ्यांना माझ्यामुळे मनस्ताप झाला. म्हणजे अहो त्या दिवशी जर मी हट्ट करून रोहितना जेवायलाच घेऊन गेले नसते ना, तर कदाचित पण आता रोहित बरे होत आहेत, त्यामुळे थोडस मनावरचं ओझ कमी झाल्यासारखं वाटतंय. पण खरंच ह्या गोष्टीसाठी खरं तर मला तुमची माफी मागायची होती. अहो नाही नाही, असं काहीतरी बोलू नका. चुकूनही माझ्या मनात असे विचार येणार नाहीत. चांगल्या माणसांच्या हातून चांगल्याच गोष्टी घडतात. उलट मी तर असं म्हणेन की तुम्ही वेळेवर पोचलात म्हणून रोहित वाचला. तुम्ही ही अपराधीपणाची भावना आधी काढून टाका बघू मनातून. दुसरीही एक गोष्ट आहे ज्याची मला खंत वाटते, कारण तिथेही मीच निमित्त ठरले. म्हणजे तुम्ही दीपा आणि रोहितच्या लग्नाचं ठरवणार होतात आणि हे सगळं झालं. मला खरंच असं वाटलं की माझ्यामुळे त्यात अडचण आल्यासारखं झालंय. छे छे, अहो तुमच्यामुळे काही अडचण आलेलीच नाहीये, आणि इथे तुम्ही निमित्त ठरण्याचा प्रश्नच येत नाही. हे बघा, दीपा किंवा इतर कुठल्याही मुलीशी लग्न न करण्याचा निर्णय रोहितचा होता, नकार त्याच्या बाजूनी होता, आणि त्याला तो एकटा जबाबदार आहे, इतर कुणीही नाही. आता तरी तुमच्या मनावरचं दडपण गेलं ना. अगं बाई आपण बोलतच बसलो, अहो मी तुम्हाला काही खाण्याचं विचारलं सुद्धा नाही. आल्या? अहो नाही नाही, काही नको. सरबत आहे ना, आणि तशीही आत्ता मी खूप घाईत आहे. मी एक दिवस तुमच्या हातचं जेवायलाच येईन. नक्की या. अरे हो, एक मिनिट. रोहितचा पगाराचा चेक. खरंच तुम्ही किती करताय हो आमच्यासाठी. अरे यात मी आता काय करते, हे रोहितच्या मेहनतीचे पैसे ज्याची आत्ता खरंच खूप गरज असेल. आणि हा चेक जर का बँकेत भरायला कोणी नसेल तर मी भरते वाटल्यास. तुम्ही मला सगळे डिटेल्स दिले तरी चालतील. नाही नको नको, हो आधीच खूप त्रास दिलाय तुम्हाला, मी रघुला पाठवेन. ठीक आहे, येऊ मग मी. काळजी घ्या. काहीतरी केलं पाहिजे. काय होय, एकदा शेतावर गेलं की सगळ्या जगाशी संपर्क तुटून जातो, काय उपयोग नाही याचा. जी काय जी, इथं काय पोळा चाललाय का? शेतावर हा मोबाईल चालत नाही, रेंज नाही तिकडे. घरी कुणाचा फोन आला होता इथे? होय, ते मी तर सकारामाचा फोन होतो. सांगा होतो एक खुश खबर आहे. काय? तो मास्तराच्या पोराचो जीवावरचो ढोकोटळो. काय सांगतस? सारा म्हणत होता आता लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायला पाहिजे. वा,
बेस्ट एकदम आपण खुश आहे एकदम दारू आणा आणि आज सांगा कोंबडी करा म्हणू आज आपण एकदम खुश आहे आज जी दाजीनू आत्ता सांगते बरं झालं सकाळीच एटीएम मधून पैसे काढले ते रोहितच्या ट्रीटमेंटचे किती पैसे झाले असतील छे आपल्याला एवढे दिवस लक्षात कसं नाही आलं त्याला ॲडमिट करून 7-8 दिवस तरी नक्कीच झालेत आल्या आल्या त्याचं एक मेजर ऑपरेशन मग स्पेशल बेड ICU ह्या सगळ्याचं बरंच बिल झालं असणार आणि अजूनही तसे बरेच दिवस असेल तो हॉस्पिटलमध्ये इतके दिवस टेन्शनमध्ये असल्यामुळे काही सुचलंच नाही एनिवे पण आता चौकशी करून थोडं तरी पेमेंट केलंच पाहिजे म्हणजे पुढे एकदम सगळे नाही भरावे लागणार 10,000 आहेत आपल्याकडे तेवढे तरी भरूया एक्सक्यूज मी इकडे बिलिंग सेक्शन कुठं आहे मॅडम इथून आज जा थँक्यू मी रोहित खानविलकरची नातेवाईक आहे त्यांच्या ट्रीटमेंटचं एकूण बिल किती झालं सांगाल म्हणजे मला पैसे भरायचे आहेत रोहित खानविलकर हां एक मिनिट मी टेन्शनमुळे विसरले पण या लोकांनीही बिलाची काहीच आठवण करून दिली नाही मॅडम या पेशंटची सगळी बिलं ऑलरेडी पेड झालेली आहेत इवन बिलापेक्षा जास्तच रक्कम पेड झालेली आहे काय कोणी भरलेत पैसे नाही नाव माहिती नाही पण ज्यांनी या पेशंटला ॲडमिट केले होते ना त्यांनीच हे पैसे भरलेले आहेत हॅलो गुड मॉर्निंग विशाल राव मानसी बोलतीये बोला काय म्हणताय व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज किती दिवसांनी हा हा म्हणजे नाही बोला बोला आम्ही काय दुर्लक्षित माणसं आम्हाला फोन कोण करणार विशाल राव बर मी नाही फोन केला तर तुम्ही तरी कुठे एवढ्या दिवसात मला फोन केलात नाही का बर असो मी फोन याच्यासाठी केला होता की जुईचा माझ्या मुलीचा वाढदिवस जवळ येतोय आणि मी असा विचार करत होते की सद्गुरूलाच ऑर्डर द्यावी सगळ्या जेवणाची थँक्यू सो मच आपने हमारे हॉटेल को याद किया थँक्यू विशाल राव नाही पण बरं केलं मला फोन केलात ते मला सांगा एकूण किती जण असणार आहेत पार्टीमध्ये खरं सांगायचं तर अजून मी लिस्ट केली नाहीये तयार पण चिल्ली पिल्ली आणि नातेवाईक धरून 30-40 आतच अहो जुईला रोज एक नवीन मैत्रीण आठवते त्यामुळे आमची लिस्ट संपतच नाहीये सो स्वीट पण तुम्ही काळजी करू नका खर तर मी एक सुचवू का आमच्या सद्गुरू हॉटेलमध्येच एक आतमध्ये AC मिनी हॉल आहे ज्यामध्ये 50 माणसांची पार्टी सहज होऊ शकते तर तुम्ही तिथेच पार्टी करा ना आणि लहान मुलांची पार्टी आहे म्हटल्यावरती आपण चांगलं डेकोरेशन करू शकतो मॅजिशियन बोलवू शकतो किंवा एखादं कार्टून कॅरेक्टर मिकी माऊस किंवा काहीतरी लाईव्ह तिथे असेल सो इट विल बी फन अरे वा हे तर फारच छान जुई खुश होईल नाचायला लागेल अगदी आनंदाने हरकत नाही मी एकदा आनंदशी बोलते ठरवते आणि मग तुम्हाला कळवते फोन करून चालेल ओके ओके बाय देन ओके बाय नकोय रे मला अरे बाबा घे थोडं बरं वाटेल मीठ लावून देऊ का नको खरंच चव गेली असेल तुझ्या तोंडाची घे ये दीपा ये बस ती फळं खा एवढी छानपैकी कापून देतोय पण अजिबात खायला मागत नाही
नाही रे, खरंच नकोय मला. या फळांकडे बघून सुद्धा कंटाळा आलाय मला आता. आता वर्षभर तरी मोसंबी ज्यूस आणि शाळेचं पाणी बघणार सुद्धा नाहीये मी. त्यापेक्षा हिला दे ना, हिला गरज त्याची दमली असेल. किती पळापळ करते माझ्यासाठी, हो ना? दीपा, काय झालं, गप्प कायस? अरे बाबा, बाहेरून आली आहे ती औषध घेऊन, दमली असेल. बाहेर ऑक्टोबर हीट चालू आहे, कळलं ना? तुझं आपलं बरं आहे रे, एसी मध्ये छान पैकी असं पडून राहायचं काय दीपा. हा, हे बरं आहे तुझं. म्हणजे मी काय इकडे मस्तपैकी पडलोय पिछन. आणि तू कशाला गेली होतीस औषध आणायला? सखाराम काका कुठे गेला? तो कशाला हवाय तुला? कशाला म्हणजे काय, तो इथे असता तर त्याला पाठवलं असतं ना औषध आणायला. तो गेला असता तर तू इथे माझ्याजवळ बसू शकली असतीस. पण गायब कुठे आहे तो? सकाळपासून आला नाही जीप बाहेर गाडत. त्याची केस जरा वेगळीच वाटते मला, जरा विचित्र आहे ना तो. हा, हे तर आहे. म्हणजे बघ ना, कधी अचानक गायब होतो, कधी असा असतो की सोडणारच नाही मला. खरंच विचित्र आहे तो. अरे बाबा, तुला लागल्याचं कळल्याबरोबर धावत पळत इकडे आला. इथे रात्रंदिवस बसून होता, घरी सुद्धा गेला नाही. हा, आता कुठे गेला ते मात्र काही कळत नाही. एक्झॅक्टली. रोहित वरती हल्ला झाल्याचं कळल्यावर तो लगेच इकडे आला. मी मावशीला विचारलं तर ती म्हणाली तो घरी आलेला नव्हता. मग त्याला कसं कळलं की रोहित वरती हल्ला झालाय ते? आणि केवढ्या चौकशा करत होता तो. ओ, पत्रकार दीपाली देशमुख, बाहेरून आलात ना म्हणून डोकं गरम झालेलं आहे. एक काम कर, शाळेचं पाणी घे. आपण एवढा विचार कशाला करायचा? अडी अडचणीला माणूस उपयोगी पडतो ना, हे महत्वाचं माझ्या दृष्टीने. जास्त विचार करत बसू नकोस. मी जरा बाहेर जाऊन पेपर घेऊन येतो वाचायला. हां, जरा काळजी घे आणि जरा खा, फ्रूट बरं वाटेल. घेते. खराब कसं झालं? हा, पाणी टाकत नाही. हे बदलून टाकायचं. जी गोष्ट कामाची नाही ती फेकून द्यायची. लक्ष देत नाही तुम्ही, सांगा तुम्ही. खरं. नमस्कार दाजीनू. सखाराम. वा वा, कधी इलोस? तुमचं निरोप गावलो आणि तसंच एसटीत बसलंय, सकाळी इलोय. वा वा वा, काय कसं काय तिकडे सगळं बरं आहे ना? बरं. हा, रोहित बाबाची तब्येत आता नरम असा, पण आयसीयू मधून बाहेर काढलेले. सुटलो. आणखीन काय काय सांग, तिकडे सांग. आणि काय सांगा, अहो पोलिसांनी जेव्हा बाबले तो फोटो माझा दाखवल्याने ना, माझा काळीज लाख झाला एकदम. त्याच्या शिरा पडली तोंडार त्याच्या ती. त्याका फोटो काढूची इतकी काय वा हाऊस, मेल्याचा थोबाडता का? आणि तो फोटो खिचात ठेवून फिरायची काय गरज होती? तो फोटो पडलो कसो आणि तो पोलिसांका गावलो कसो? आता त्या फोटो मुळे माका भीती वाटता. ते पोलीस त्या फोटोचो माग काढीत काढीत तुमच्या आणि माझ्या पर्यंत पोचतले आणि आपल्या दोघांक काय फाशी होतली. हय, माझो जीव चाललो आणि तुम्ही हसता. पोलीस बापल्यापर्यंत पोहोचेस तोवर आम्ही काही विट्टी दांडू खेळणार आहे काय? पोलिसांना बापल्याचं नख नख सुद्धा गावणार नाही. म्हणजे म्हणजे आता जायचं
आणि काहीतरी खायचं प्यायचं आणि आराम करायचं. यांना घेऊन जात. चला चला इकडं ना. जुई, ए जुई, जरा बाहेर ये बघू. जुई जरा बाहेर ये. काय झालं, का ओरडताय, काय हवंय तुम्हाला? अगं काही नाही, बीकेसी मध्ये चिल्ड्रन्स फनफेअर आणि एक्झिबिशन कम सेल आहे. तिला विचारतो, तिला इंटरेस्ट असेल तर घेऊन जाऊ. आत्ता नका विचारू. आता का? अहो मी तिला जरा ड्रॉवर आवरायला बसवलंय. केवढा पसारा करून ठेवलाय तिने. पुस्तक कसल्या कसल्या, त्या रंगीत चांद्या, दगड, पेन्सिली, खोडरबर. बर, ह्या सगळ्यामध्ये शाळेचा बॅच टाकायचा आणि मग नंतर आईच्या नावाने ठणाणा करत बसायचं. मानसी केवढूशी आहे जुई, किती कंप्लेंट्स करशील तिच्या. म्हणजे बाकी दिवसभर तिच्याच मागे मागे फिरत असते की नाही. मी आता तिच्या वाढदिवसासाठी तयारी चालली आहे ना. हा, त्यावरनं आठवलं, विशाल पांडेंना फोन केला होता मी. सद्गुरू मधनं जेवणाची ऑर्डर मागवता येईल का? त्यांनी एक वेगळाच पर्याय सुचवला. काय म्हणतायत ते? असं म्हणतायत की आपण जुईच्या वाढदिवसाची पार्टी सद्गुरू मध्येच का करत नाही. म्हणजे त्यांचं एक मिनी पार्टी हॉल आहे आणि तिथे अशा बर्थडे पार्टीज होतात आणि स्पेशल अट्रॅक्शन पण असतात. म्हणजे लहान मुलांसाठी काही बर्थडे गेम्स म्हणा असं सगळं. नाही ठीक आहे, पण मला काय वाटतं मानसी, आपण तिचा हा वाढदिवस इकडे ह्या घरातच साजरा करू. कसं आहे की ह्या घरातला तिचा पहिला वाढदिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस आहे. ओके, कसं आहे तिचं आता फ्रेंड सर्कलही खूप मोठं होत आहे. 20-25 तिचे मित्रमैत्रिणी येतील, मग त्यांना धुडगूस घालायचं असेल, कुठेतरी सांडलवण करणार, काहीतरी पाडणार, फुटणार, तर ते माझ्या मते आपल्या घरातच झालेलं बरं नाही का? हॉटेलमध्ये हे सगळं कसं होईल? बरोबर आहे, कळवू मग मी त्यांना तसं. हो हो हो, आणि त्यांना एक मात्र नक्की सांग की केटरिंग सर्व्हिस त्यांचीच हवी, दुसऱ्या कुणाचीही चालणार नाही. आणि त्यांना पार्टीला बोलवायला विसरू नको. कर त्यांना फोन. कोण सारखा फोन करताय ना मला. तुमचं काम मी जरा जुईच्या मागे बस. येस येस. वाढदिवस रे बाबा, केवढी काम. खरं मामा आले ते बरं झालं नाही, एका अर्थी म्हणजे तर तुलाही निघता येईल. ॲक्च्युली मी तुला म्हणणारच होते की तुला जायचं असेल तर मी थांबते, पण एक मिनिट, तुम्ही हे सगळं का करताय? मी काय करते? मी हॉस्पिटलमध्ये बिलाची चौकशी केली तर कळलं की सगळं बिल ऑलरेडी पेड आहे. अगं ठीक आहे ना, एवढं काय त्यात? नाही म्हणजे तुम्ही जे काही करताय रोहितसाठी त्याचा कुठेतरी ओझा वाटतंय. अगं उलट माझ्याच मनावर खूप मोठं ओझ आहे. मला सतत हे गिल्ट वाटत राहतं की माझ्यामुळे हे सगळं झालंय. तूही माझ्यावर रागवली असेल की मी रोहितला जेवायला घेऊन का गेले. मीच आग्रह केला होता का त्यांना, म्हटलं जेवायला जाऊया, छोटीशी पार्टी करूया. सतत माझं मन खातं की ही जी वेळ रोहितवर आली ही माझ्यामुळे आली. नाही पण तरी एवढं सगळं करायची काय गरज आहे ना? एवढं सगळं म्हणजे दीपा, अगं मी काय करते? कधीतरी मी त्यांना भेटायला येते, त्यांची चौकशी करते, इतकंच फक्त. त्यांच्यासाठी खरी धावपळ कोण करत असेल तर ती तू आहेस दीपा. त्यांची काळजी घेणं, त्यांच्याकडे लक्ष ठेवणं, ही सगळी धावपळ तू करतेस. त्यांची जी रिकव्हरी होतीये ती फक्त तुझ्यामुळे आहे ग. एवढं सगळं तू करतेस तेव्हा तुला कोणी विचारतं का की तू हे सगळं का करतेस? आपल्या माणसासाठी जेव्हा आपण करतो ना, तेव्हा कुणी केलं, का केलं, हे असे प्रश्न नसतात विचारायचे. अगं मी तर फक्त पैसेच भरलेत, त्याला सतत सोबत तू केलीस दीपा, त्याच्या पुढे हे काहीच नाहीये ग खरंच. असो चल मी निघते, तुला सोडते.
मला या दिशेने जायचंय. आपले मार्गच विरुद्ध आहेत.